थांबलेलो आहोत विजय हॉटेलमध्ये. तर ॲक्च्युली खरंच खूप छान चहा आहे, वातावरण खूप छान असल्यामुळे आता आमचं फोटोशूट चालू झालेलं आहे, कारण खूप मस्त वारं आहे, वातावरण मस्त. तर फ्रेंड्स, आपण आत्ता निघालेलो आहोत जर्शेश्वर येथे, जे की महादेवाचं खूप सुंदर मंदिर आहे. तिथे वरती गेल्यानंतर आत्ता आपण एका छोट्याशा घाटामध्ये आहोत. जर्शेश्वर हे ठिकाण पुण्यापासून खूप जवळ आहे खडकवासला मार्गाने. खडकवासला सोडल्यानंतर काहीच अंतरावरती जर्शेश्वरचा घाट लागतो. हा छोटासा घाटापर्यंत पोचण्यासाठी आधी आपल्याला खाली एंट्री करावी लागते. एंट्री केल्यानंतर आपण वरती घाटातून वरती येऊ शकतो. खूप सेफ रस्ता आहे, प्रायव्हेट रोड आहे हा. तर पोचूयात आपण आता थोड्याच वेळात जर्शेश्वरला. जातानाचा हा रोड अगदी केदारनाथची आठवण करून देतो आहे खरं तर. फ्रेंड्स, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यम ब्लॉग्समध्ये. आणि ॲक्च्युली पावसाळ्याला तर सुरुवात झालेलीच आहे ऑलरेडी. तर आपण पोचलेलो आहोत जर्शेश्वर ह्या ठिकाणी, जे की खडकवासल्यापासून अगदी जवळ आहे. आणि त्याची माहिती तुम्हाला हळूहळू देणारच आहे. आपण दर्शन पण खूप छान घेणार आहोत. नंदी बघा किती मस्त आणि सुंदर मोठा नंदी आहे इथे. तर असं बऱ्याच गोष्टी इथे बघायला मिळणार आहेत. वातावरण खूप छान आहे, पाऊस पडतोच आहे आत्ता पण. तर आपण आता दर्शन घेऊया आतमध्ये. आधी महादेवांचं दर्शन घेऊ. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर असे खूप सुंदर सुंदर पेंटिंग पाहायला मिळतात आपल्याला, जे की देवी देवतांचे तर आहेतच पण छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा पेंटिंग इथे काढण्यात आलेले आहेत. आणि मग आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकतो. इकडे गाभारा आहे मंदिराचा. तर फ्रेंड्स, हे खूप ऐतिहासिक मंदिर आहे. इतिहासाची एक आठवण पण आहे महाराजांच्या काळातली. ज्यावेळेस महाराज लाल महालावरील ऐतिहासिक छापेनंतर परतत होते, त्यावेळेस अत्यंत सुरक्षित अशा श्रीक्षेत्र जर्शेश्वराची निवड केली होती महाराजांनी. कारण जर्शेश्वराच्या पश्चिमेला एकही किल्ला नव्हता, त्यामुळे आजूबाजूला एकही मुघल फौजांचा वेढा पडणार नव्हता. आणि जर्शेश्वर हा सिंहगड तोरणा राजगडाकडे जाण्याचा त्या काळचा अत्यंत सुरक्षित मार्ग होता. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे हा मार्ग त्या काळी अत्यंत असा अज्ञात मार्ग म्हणून वापरायचे. तर असा हा खूप छान ठिकाणी आपण पोचलेलो आहोत, जे की आपल्याला इतिहासाची सुद्धा आठवण करून देत आहे. आणि तुम्ही पण नक्की व्हिजिट करा अशा ह्या सुंदर जागेला. मंदिर तर अतिशय सुंदर आहे, आतमधून तुम्ही पाहिलेलंच आहे गाभारा. माझ्याबरोबर आज सानिका आलेली आहे. तर आम्ही अशा मस्त दर्शन झालेले. छान, कसं वाटतं सानिका? खरंच खूप छान आहे. खूप मस्त मंदिर आहे आणि खूप जवळ आहे ॲक्च्युली पुण्यापासून. खडकवासल्यापासून तर खूपच जवळ आहे. आम्ही थोडंसं खाली जातो आणि मग आपण बोलूयात तिथे. भेटूयात थोड्या वेळात. फ्रेंड्स, पाऊस पडतोय त्यामुळे मी छत्री घेतली. छत्रीमधलं आता बोलणार आहे मी. चांगलाच पाऊस सुद्धा आहे. इकडचं वातावरण खूप अतिशय सुंदर पडलेलं आहे आता आणि छान वाटतंय. इकडे आल्यानंतर असं वाटलंच नव्हतं की एवढ्या जवळ काहीतरी खूप सुंदर बघायला मिळाले. मंदिर पण छान आहे, इकडचा निसर्ग पण खूप छान आहे, येण्याचा रस्ता पण खूप सोपा आहे. तर आपण इकडचा आधी निसर्ग बघूया सगळा.
तर चला फ्रेंड्स, आता आम्ही खाली निघालेलो आहोत घाटामधून आणि निसर्ग पाहत पाहत निघालेलो आहोत, कारण नुकताच पावसाळा पण सुरू झालेला आहे, त्यामुळे असं छान वातावरणामध्ये एकदम हळूहळू निघालेलो आहोत. इकडे तिकडे मस्त पाहत, घाट खूप छान आहे हा. तर फ्रेंड्स, आम्ही आता इथे या घाटात थांबलेलो आहोत आत्ता, आणि वातावरण खूप छान असल्यामुळे आता आमचं फोटोशूट चालू झालेलं आहे, कारण खूप मस्त वारं आहे, वातावरण मस्त आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा या प्लेसवरती. ॲक्च्युली आपण खडक वसल्यावरून जेव्हा येतो तिथूनच आतमध्ये यायला हा रस्ता आहे, म्हणजे पुण्यापासून खूप लांब नाही आहे, एक 20-25 किलोमीटर पकडूयात आपण पुण्यापासून. माळवाडी रोडने आलोत तरी इकडे येऊ शकतो आपण, आणि सिंहगड रोडवरनं पण येऊ शकतो या रस्त्याला. खडकवासला पास केल्यानंतर लगेचच त्याचं गेट आहे खाली, आणि त्याच्यावर नंतर वरती चढून यायचं आपल्याला हा पूर्ण घाट. घाट तसा थोडासा अवघड आहे, पण पावसाळ्यामध्ये आणि इतर वेळेसुद्धा येण्यासारखं खूप सुंदर ठिकाण आहे हे, त्यामुळं नक्की विजिट करा या प्लेसवरती. महादेवाचं अतिशय सुंदर वरती मंदिर बांधण्यात आलेलं आहे, नंदी खूप मस्त आहे मोठा, तिथलंही मंदिराच्या तिथलंही आसपासचं वातावरण खूप छान आहे. तर असे आपण वेगवेगळ्या प्लेसवरती तर भेटणारच आहोत, तर आज ह्या प्लेसवरती आपण आलेलो आहोत, तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे ही प्लेस. तर भेटूत आपण आता खाली थोड्या वेळातच, कारण आता आम्ही निघालेलो आहोत खाली. खाली पण खूप छान आहे फोटोग्राफीसाठी, तिथं थांबणार आहोत आम्ही आता. आणि इकडचं हे खूप छान दिसतंय वातावरण, पाणी पण दिसतंय इथून खडक वासल्याचं डॅमचं पाणी दिसतंय, खूप छान वाटतंय बघायला. केवढी शांतता आहे इकडे, बापरे मस्त आहे, जंगल टाईप असं. फ्रेंड्स, आम्ही आता इथे चहासाठी थांबलेलो आहोत. ॲक्च्युली खूप पाऊस होतो बाहेर, मी पावसात शूट करण्याचा प्रयत्न केला पण आवाज खूप वाऱ्याचा येत असल्यामुळे मी परत एकदा शूटला सुरुवात केलेली आहे. ॲक्च्युली आम्ही इथे चहा कॉफीसाठी थांबलेलो आहे मी आणि सानिका, आणि चहा होतोय तयार. बाहेर खूप मस्त पाऊस पडतोय, बघायचं करून फ्रेंड्स, असा मस्त पाऊस पडतोय बाहेर, वा भारी वाटतं एकदम. आणि माझं शूट पण खूप छान झालं आहे आज, कारण भरपूर मस्त शूट झालेलं आहे, हिरवळ आणि क्लायमेट असलं भारी होतं आजचं, त्यामुळं शूट खूप छान झालं आहे. आणि मग असं बोलल्याप्रमाणे ॲक्च्युली माझ्या गाडीवरचा आवाज येणार नाही आहे, म्हणून मी आत्ता परत बोलते आहे की आपल्या पावसाळ्यात ब्लॉग येणार नाही असं होणार नाही. आता पावसाळा सुरू झाला म्हणजे आपले ब्लॉग येत राहणार आहेत, जे की आधी आलेले आहेत आपले. खूप सुंदर अप्रतिम पूजा केलेली होती मंदिरामध्ये, दर्शन खूप छान झालं आमचं. आजचं वातावरण पण खूप छान आहे, आणि प्लस हा एरिया पण खूप भारी आहे. बाकी फॅमिलीला घेऊन यायला पण काही हरकत नाही आहे इकडं, आणि प्लेस खूप छान आहे. सोमवारी तर गर्दी असणारच आहे, तर अशा ह्या छान प्लेसला आम्ही व्हिजिट केलेलं आहे आज, आणि इथून पुढेही छान ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे. असाच सपोर्ट करा. तर भेटूयात फ्रेंड्स असेच छान छान ब्लॉगमध्ये. बाय बाय फ्रेंड्स, थँक्यू. फ्रेंड्स, आम्ही तिथे थांबलेलो आहोत विजय हॉटेलमध्ये. तर ॲक्च्युली खरंच खूप छान चहा आहे, मला दादाने सांगितलं होतं त्यांचा चहा खूप फेमस आहे, तर ते दादाच आपल्याबरोबर आहेत, तर ते सांगतील तुम्हाला की चहा कसा काय फेमस आहे त्यांचा. मी चहा पित नाही, ॲक्च्युली मी कॉफी पिते, पण आज मी आवर्जून चहा घेतलेला आहे. खरंच खूप छान टेस्ट आहे, तुम्ही ह्या हॉटेलमध्ये पण नक्की व्हिजिट करा इकडे येताना. तर बोला दादा. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे मी विजय हॉटेलतर्फे. आणि चहा आमचा पिण्यासाठी जी खासियत चहाची, ती पिण्यासाठी लोक आवर्जून पुण्यावरतून खास इथं माझ्याकडे येतात, आणि इथं आल्यानंतर एक एक दोन दोन वेळा चहा पिऊन मंत्रोक्त करून पुढे जातात. अशी या विजय हॉटेलची कांदा भजी, जेवणाचे आयटम किंवा इतर जे काही सगळं तुम्ही स्नॅक्समध्ये जे पदार्थ आहेत ते फार उत्कृष्टरित्या आम्ही या ठिकाणी बनवतो, म्हणून लोकांचा फार प्रतिसाद चांगल्या प्रकारचा असतो. तुम्ही सर्वजण कधी आवर्जून आमच्या विजय हॉटेलला या, नक्की या, चहाचा आस्वाद घ्या आणि आम्हाला अभिप्राय कळवा. धन्यवाद.